MSTCET चा निकाल घोषित झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे जे निकाल आहेत ते निकाल देखील बघितले. परंतु जेव्हा विद्यार्थ्यांनी निकाल बघितले, विद्यार्थ्यांच्या पालकांनी जेव्हा निकाल बघितले, तर भरपूर पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे काही फोन पण आलेले होते. तर त्यात ज्या काही प्रश्न त्यांनी विचारलेले होते, त्यात जे कॉमन प्रश्न होते, त्या प्रश्नांबद्दल आज आपण बघणार आहोत. निकालानंतर या वर्षीचा जो निकाल होता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो बदल झालेला होता मागच्या वर्षीचा निकाल आणि या वर्षीचा निकाल, तर मागच्या वर्षी जो निकाल येत होता तो 200 मार्क्स असायचे. तर त्यामध्ये फिजिक्सचे 50 मार्क, केमिस्ट्रीचे 50 मार्क आणि मॅथमॅटिक्सचे 100 मार्क PCM, असं 200 मार्काचा पेपर, किंवा ज्यांना PCB ग्रुप असेल त्यांच्याकरिता फिजिक्सचे 50 मार्क, केमिस्ट्रीचे 50 मार्क आणि बायोलॉजीचे 50 मार्क असा PCBचा 200 मार्काचा ग्रुप होता. आणि त्याच्यानुसारच ॲडमिशन किंवा कट ऑफ जे आहे ते विद्यार्थी ढोबळमानाने कट ऑफ बघायचे आणि नोंदणी झाल्यानंतर त्यांना स्टेट मेरिट लिस्ट नंबर यायचा आणि त्याच्यानुसार ॲक्युरेट कट ऑफ जो आहे तो विद्यार्थी या मागे पाहत होते. परंतु यावर्षी सर्वात महत्त्वाचा जो बदल झालेला आहे, जो MSTCET चा निकाल आलेला आहे तो निकाल पर्सेंटाईलमध्ये आलेला आहे. आता पर्सेंटाईलविषयी आपण mahaCET.org या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथे MSTCET ही एक लिंक निवडायची आहे. MSTCET लिंक निवडल्यानंतर त्यामध्ये ॲक्टिव्हिटी न्यूज या पद्धतीने एक ऑप्शन आहे, एक पर्याय आहे. तिथे त्या वेबसाईटवरती दररोज नवीन नवीन परिपत्रक, नवीन नवीन नोटीस या येत असतात CET सेलकडनं आणि त्या नोटीस निश्चित दररोज आपण वाचत चला. तर जवळपास 1 जून ते 3 जूनच्या दरम्यान एक नोटीस आलेली आहे. तर त्या नोटीसमध्ये सर्वात खाली एक उल्लेख केलेला आहे की MSTCET ही एंट्रान्स एक्झाम झाली. ही एंट्रान्स एक्झाम यावर्षी ऑनलाईन झालेली आहे आणि त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी ही एंट्रान्स एक्झाम ऑनलाईन परीक्षा दिली. ही एंट्रान्स एक्झाम होत असताना एका दिवशी 2 शिफ्टमध्ये ही एंट्रान्स एक्झाम घेण्यात आली. एक होती मॉर्निंग शिफ्ट आणि दुसरी होती आफ्टरनून शिफ्ट. तर या शिफ्टमध्ये, 2 शिफ्टमध्ये या परीक्षा प्रत्येक दिवशी ह्या घेण्यात आलेल्या होत्या. तर त्या दिवशी, एका दिवशी 2 शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे. आणि म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मॉर्निंग शिफ्टमध्ये परीक्षा दिली ऑनलाईन आणि काही विद्यार्थ्यांनी आफ्टरनून शिफ्टमध्ये परीक्षा दिली. तर त्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त स्कोर आलेला असेल 200 तर आणि सर्वात कमी स्कोर आलेला असेल, म्हणजे सर्वात जास्त आणि सर्वात कमी, त्याचं कन्वर्जन हे पर्सेंटाईलमध्ये, पर्सेंटाईलचा अर्थ असा की 0 ते 100 त्या स्कोरचं रूपांतर केलेलं आहे. मग उदाहरणार्थ एका दिवशी एखाद्या विद्यार्थ्याला 200 मार्क असतील हायेस्ट स्कोर त्या दिवसाचा हायेस्ट स्कोर 200 मार्क्स असतील तर त्याला 100% त्याचं कन्वर्जन झालेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला सर्वात कमी स्कोर असेल, सर्वात कमी, त्याचं 0% त्याला तो स्कोर भेटलेला आहे. तर या पद्धतीने कन्वर्जन हे आहे ते पर्सेंटाईलमध्ये कन्वर्जन केलेलं आहे त्या मार्कांचं. पर्सेंटाईल हे मार्क नाही आहे, पर्सेंटाईल हे पर्सेंटेज नाही आहे, पर्सेंटाईल हे टक्केवारी पण नाही आहे. हा उल्लेख तुम्हाला त्या नोटीसमध्ये पाहायला भेटेल. mahaCET.org ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुम्ही जा, तिथे MSTCET ही लिंक ओपन करा आणि त्यामध्ये ॲक्टिव्हिटी न्यूज या पद्धतीचा एक सेक्शन आहे. त्या सेक्शनमध्ये 31 मे ते 3 जूनच्या दरम्यान काही नोटिफिकेशन तिथे आलेले, त्यातल्या एका नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ही रूल जो आहे ते, हे जे आता आपण एक्सप्लेनेशन बघितलं ते एक्सप्लेनेशन तिथे इंग्लिशमध्ये दिलेलं पाहायला भेटेल. आता हे झालं पर्सेंटाईलविषयी आणि हे एक्सप्लेनेशन आता आपण का घेतलं, तर भरपूर असंख्य अशा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी फोन करून विचारलेलं होतं. तर एक प्लॅटफॉर्म असावा त्याकरिता आपण 7 Info हा यूट्यूब चॅनल जो आहे तो विद्यार्थ्यांच्या शंका आणि तसेच त्यांच्या ज्या समस्या असतात प्रवेशासंदर्भात त्यांचं निरसन व्हावं व्यवस्थित, त्याकरिता हा प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीमुळे. त्याच्यानंतर
दुसरं जे काही महत्त्वाचं आहे, हा पर्सेंटाईलचा एक प्रश्न कॉमन होता. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच पालकांना आणखी असे पण प्रश्न विचारलेले होते की आता CET मध्ये मार्क मिळालेले आहे, आता पुढे काय करायचं, इंजिनिअरिंगचं असेल, फार्मसीचं असेल किंवा ॲग्रिकल्चरचं असेल. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थ्यांनी MST CET ही परीक्षा दिलेली आहे. MST CET ही परीक्षा दिली सर्व विद्यार्थ्यांनी. आता या सर्व विद्यार्थ्यांना 3 मार्ग 3 वाटा या त्या सर्व विद्यार्थ्यांसमोर असणार आहे. पहिली वाट, पहिला मार्ग हा इंजिनिअरिंगचा असणार आहे, दुसरी वाट, दुसरा मार्ग हा फार्मसीचा असणार आहे, आणि तिसरी वाट म्हणजे तिसरा मार्ग जो असणार आहे तो ॲग्रिकल्चरचा असणार आहे. आता इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी आणि फार्मसी म्हणजे औषध निर्माणशास्त्र, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयी जे काही कोर्सेस असणारे, मग त्यामध्ये आपण इंजिनिअरिंगचं जर बघितलं तर BE म्हणजे बॅचलर इन इंजिनिअरिंग, मग त्यामध्ये BE मेकॅनिकल, BE कॉम्प्युटर, BE ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, BE इलेक्ट्रॉनिक्स, BE सिव्हिल, BE इतर आणखी भरपूर असे जे काही सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंगमध्ये, भरपूर सब्जेक्ट आहे, पण त्यातले आपण जे कॉमन सब्जेक्ट असतात, IT असेल, BE IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याकरिता ज्यांना जायचं असेल तर त्यांनी इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकीचं नोंदणी करायची आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि त्याची माहिती जी आहे आपल्या 7 Info या यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दिली जाईल. ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, ज्यांना इंजिनिअरिंगच्या वाटेवरती जायचं आहे, त्यांना इंजिनिअरिंगची नोंदणी जी आहे ती करावी लागणार आहे, रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे सर्व जे कागदपत्रं असतील त्यांची पडताळणी केली जाईल, ओरिजिनल कागदपत्रांची, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक स्टेट मेरिट लिस्ट नंबर मिळेल. त्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटवरती काही कॉलेज द्यायचे आहे, कॉलेजचे नावं टाकायचे, तुमचे मार्क पाहून तुमच्या कट ऑफ जो काही तुमच्या मार्क्ससाठी कोणते कोणते कॉलेज मागच्या वर्षीचे तुम्हाला मिळू शकता, कट ऑफ बघितल्यानंतर असे चांगले कॉलेज जे आहे कोणते कॉलेज टाकायचे, चांगले कॉलेज कोणते, त्याचीही माहिती आपण आपल्या 7 Info News या यूट्यूब चॅनलवरती बघणार आहोत, 7 Info यूट्यूब चॅनलवरती. आणि कॉलेजचे नावं दिल्यानंतर मग तुम्हाला त्यातील एक जे काही तुमच्या मार्कांनुसार जे मॅच होणारं कॉलेज आहे ते मिळेल, आणि ते तुम्हाला user ID पासवर्ड वेबसाईटवरती एंटर केल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल की ह्या दिवशी अलॉटमेंट होणार आहे कॉलेजची, कॉलेज मिळणार आहे, त्या दिवशी तुम्ही ते login ID पासवर्ड एंटर करायचा, तुम्हाला कॉलेज त्या पोर्टलवरती वेबसाईटवरती पाहायला भेटेल, आणि मग त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. जी काही विथ फी असेल मग तिथे स्कॉलरशिप पण तुम्हाला मिळू शकते. तसेच गरीब आणि होतकरू जे विद्यार्थी असतील त्यांच्याकरितासुद्धा काही स्कीम असतात, ट्युशन फ्री वेवर स्कीम, त्याचीही माहिती आपण वेळोवेळी आपल्या 7 Info यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत. ही झाली एक ढोबळमानाने इंजिनिअरिंगची वाट. आता सविस्तर माहिती वेळोवेळी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण बघत राहणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही जशी जशी माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, ज्या ज्या टप्प्यांवरती महत्त्वाचे टप्पे वाटतील, जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी आणि पालकांकरिता ही माहिती निश्चित शेअर करू. त्यानंतर दुसरी जो मार्ग आहे, दुसरी जी वाट आहे, ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी करायचं आहे, बी फार्म औषध निर्माणशास्त्र, मग त्या बी फार्मसीमध्ये एक फार्म डी नावाचा कोर्स आहे. फार्म डी नावाचा पण कोर्स बी फार्मसारखाच आहे, मोठा त्याचं 4-4.5 वर्षाचा काहीतरी कालावधी आहे. सविस्तर तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये पण पाहू शकता. डी फार्म वेगळा आणि फार्म डी हा कोर्स वेगळा आहे. डी फार्मकरिता MST CET लागत नाही, तुम्ही 12वीच्या आधारावरती सुद्धा डी फार्मला ॲडमिशन मिळवू शकता, त्याकरिता MST CET आवश्यकता नाही. पण फार्म डी हा जो कोर्स आहे त्याकरिता MST CET आवश्यकता आहे. मग आता औषध निर्माणशास्त्र बी फार्मसी ज्यांना, ज्या विद्यार्थ्यांना करवायचे आहे, तर त्यांनी बी फार्मसीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया केव्हा सुरू होईल त्याचीही माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेळोवेळी बघणार आहोत. रजिस्ट्रेशन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचे जे कागदपत्र असतील त्याची पडताळणी करायची, त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट नंबर भेटेल, म्हणजेच गुणवत्ता यादी नंबर भेटेल. त्यानंतर तुम्हाला कॉलेजचे नावं द्यायचे, वेबसाईटवरती कोणतं कॉलेज तुम्हाला फार्मसी कॉलेज पाहिजे, त्यातील ज्या ठिकाणी तुमचे मार्क्स मॅच होतील ते कॉलेज तुम्हाला मिळेल, ते कॉलेज भेटल्यानंतर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे.
ही झाली फार्मसीची प्रक्रिया. आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर जी आहे त्या ॲग्रिकल्चरची पण प्रक्रिया याच पद्धतीने असणार आहे. पण त्याकरिता वेबसाईट जी आहे, आता आपण इंजिनिअरिंग आणि फार्मसीची जी माहिती बघितली त्या माहितीकरिता तुम्हाला एक ऑथोराइज वेबसाईट आहे, ती वेबसाईट तुम्ही लिहून घेऊ शकता, www.dtemaharashtra.gov.in. या वेबसाईटवरती सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर पाहिजे आहे आणि खात्रीपूर्वक सगळी माहिती त्या वेबसाईटवरती असते. इतर कोणालाही विचारण्याची सुद्धा तुम्हाला काही आवश्यकता पडणार नाही. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आता ॲग्रिकल्चर करायचं आहे, MSTCET नंतर तिसरी जो मार्ग असणार आहे करिअरचा, ॲग्रिकल्चर तुम्ही करू शकता. मग त्यामध्ये BSc ॲग्री असेल, BTech इन फूड टेक्नॉलॉजी असेल, असे भरपूर कोर्स आहे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड, फिशरी असेल. तर त्याकरिता तुम्हाला ॲग्रिकल्चरची नोंदणी करावी लागेल. ॲग्रिकल्चरची नोंदणी करण्याकरिता याआधी एक वेबसाईट होती, ती वेबसाईट आता मी सांगणार आहे, तुम्हाला लिहायची असेल तर लिहू शकता, www.mcaer.org. किंवा नुसतं तुम्ही गुगलमध्ये गेल्यानंतर MCAER या नावाने सर्च केलं तर तिथे वेबसाईट पण येईल कृषी विद्यापीठाच्या. तर त्यावरती तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये जाऊन तुम्हाला सर्व प्रवेश प्रक्रियेची माहिती जी आहे ती तिथे मिळू शकते. तर सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझा एकच आग्रह राहील का, तुम्ही कोणाच्याही माहितीवरती डिपेंड न राहता ह्या ज्या वेबसाईट सांगितलेल्या आहे त्या वेबसाईटला दररोजच्या दररोज व्हिजिट करत चला आणि त्यावरतीच तुम्हाला सर्व जी लेटेस्ट माहिती आहे ती मिळत जाणार आहे. आणि ज्या पद्धतीने शेड्यूल दिलेला असेल, ज्या पद्धतीने तारखा दिल्या असतील, त्या त्या विविध मुदतीच्या आत तुम्हाला त्या त्या टप्पे जे आहे प्रवेश प्रक्रियेचे ते पार पाडायचे आहे. आणि एक गोष्ट सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी महत्त्वाची एक नोंद करून घ्यावी की जसं पहिली ते बारावीपर्यंत ॲडमिशन होत असतं की विद्यार्थ्याला वाटतं आज निकाल लागला आहे, दुसऱ्या दिवशी शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायचं, कागदपत्र जमा करायची, फी जमा करायची, ॲडमिशन पावती घ्यायची आणि घरी यायचं, एका तासामध्ये ॲडमिशन होतं किंवा एका दिवसामध्ये ॲडमिशन होतं, अशी प्रक्रिया ही नाही आहे. याकरिता तुमचा किमान 1 ते 1.5 महिना ही प्रवेश प्रक्रिया असते, याचे टप्पे ठरलेले असतात, काही त्या त्या टप्प्यांमध्ये एक एक टप्पा तुम्हाला पार करत जायचा आहे या प्रवेश प्रक्रियेचा. आणि त्यामुळे विविध टप्पे तुम्हाला पार करत गेल्यानंतरच तुमचं पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया तुमची कम्प्लीट होईल. जी ॲडमिशन प्रक्रिया आहे ती फार किचकट म्हणण्यापेक्षा त्यामध्ये टप्पे फार जास्त आहेत, एक एक टप्पा तुम्हाला पार करत जायचा आहे. फक्त त्या त्या अपडेट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुमचे विद्यार्थ्यांना पण तुम्ही पाळले जे असतील त्यांना पण सांगून ठेवा की विहित मुदतीमध्ये ते ते टप्पे तुम्हाला पार करत पुढं ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची. आता ॲग्रिकल्चरसाठी MCAER वेबसाईटवरती तुम्ही माहिती घेऊ शकता. तर या पद्धतीने सर्व जी प्रवेश प्रक्रिया आहे ती होत राहणार आहे. आणि सर्व जे माहिती आहे ती माहिती आपण आपल्या 7 Info News या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी बघणार आहोत. आणखी जसा वेळ भेटेल ते आणखी ॲडिशनल माहिती जी आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वेळोवेळी अपडेट करत राहील. फक्त ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल, गरीब होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपद्वारे तुम्ही पोच करा. तोपर्यंत धन्यवाद.